भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या वनांनी व्यापलेलं आहे भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वात जास्त वनक्षेत्रे कोणत्या वनांनी व्यापलेलं आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी विश्ववृत्तीय कोरडी वने विश्ववृत्तीय कोरडी वनांनी भारतामधील सर्वात जास्त वनक्षेत्र व्यापलेलं आहे दुसरा प्रश्न आहे बघा हिमाचल प्रदेशातील डॅश डॅश हे देशातील पहिले आणि सर्वात उंच धरणे हिमाचल प्रदेशातील हे देशातील पहिले आणि सर्वात उंच धरण तर कोणते भाकरा धरण हे लक्षात ठेवा भाकरा धरण हे सर्वात उंच धरण हे पुढचा प्रश्न आहे बघा भारतातील राज्य आणि संघ राज्य प्रदेशांची बारा भाषिक प्रदेशात वर्गीकरण केले जाते या संबंधित खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायची भारतामधील एकूण बघा बारीक बारा भाषिक प्रदेशात वर्गीकरण म्हणजे बारा भाषा आहेत त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची गोव्यामध्ये मराठीसुद्धा बोलली जाते बरोबर आहे उत्तराखंडात हिंदी केरळमध्ये मलेलियम आणि तमिळमध्ये ओडिसा हे काय आपलं चुकीचं आहे तमिळमध्ये तमिळ भाषा बोलली जाते चार नंबरचा प्रश्न काय बघा कामेत शिखर खालीलपैकी कोणत्या हिमनदीच्या नजिके कोणतं शिखर कामेत शिखर चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला जर आपण भूगोल बारकाईने वाचला असेल तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे गंगोत्री कोणत्या कामेत शिखर खालीलपैकी कोणत्या हिमनदीच्या नजिके तर गंगोत्री सातवा प्रश्न काय बघा नद्या आणि त्यांचे उगमस्थान संबंधित खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे नद्या आणि त्यांची उगमस्थान संबंधित खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तर बघा सिंधू मानस सरोवर हे बरोबर आहे नर्मदाचा नदम उगम हा अमरकंटक या ठिकाणामधून होतो हे सुद्धा बरोबर आहे कृष्णा नदीचा महाबळेश्वर कावेरी नदीचं चुकलेलं आहे बघा कावेरी नदीचा या ठिकाणामधून उगम होत नाही तर कावेरी नदीचं उगम कोणत्या ठिकाणी होतो कावेरी नदीचा उगम बघा पश्चिम गात, घाट घाटामध्ये कर्नाटकमध्ये हिचा उगम होतो कावेरीचा कवरून बघा कावेरी आणि कवरून कर्नाटकमध्ये कोणत्या ठिकाणी होतो तर बघा कुर्ग कुर्गु कोडगू जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी या ठिकाणी कावेरी नदीचा काय होतो उगम होतो तर जिज इचं बघा जे काही नर्मदा खोऱ्याप्रमाणेच कावेरी नदीचा खोऱ्यात देशाचा पाचवा क्रमांक लागतो पाचव्या क्रमांकाचं कावेरी नदीचं खोरे आलं लक्षात हिची एकूण लांबी किती आहे सातशे पासष्ट लक्षात ठेवा सातशे पासष्ट किलोमीटर लांबीची कावेरी नदी आहे कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यांमधून ही नदी वाहत असते तमिळनाडूमध्ये बघा बंगालच्या उपसागराला कावेरी नदी मिळते आणि कावेरी खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ किती आहे सत्याऐंशी हजार नऊशे किती आहे सत्याऐंशी हजार नऊशे चौरस किलोमीटर तर बघा गोदावरीप्रमाणेच कावेरी नदी देखील दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते गोदावरीला जसं दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं त्याचप्रमाणे कावेरी नदीलासुद्धा दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं कर्नाटकमधील जो काही शिवसमुद्रम धबधबा आहे तो कर्नाटकमधील प्रसिद्ध धबधबा कावेरी नदीमुळे तयार झालेला आहे हिच्या प्रमुख उपनद्या कोणत्या कोणत्या ते आहेत उपनद्यावर प्रश्न हमखास म्हणजे शंभर टक्के छापला जातोच चा हेमावती त्याचबरोबर शिमसा लक्ष्मीतीर्थ भवानी लोकपावनी अर्कावती सुवर्णवती अमरावती इत्यादी बघा कावेरी नदीचे काही उपनद्या आहेत कावेरी नदीचं मुख्य वैशिष्ट्य काय भानगडे तर बघा इचं नव्वद टक्के जी काही ऊर्जा आहे म्हणजे पाण्याचा वापर जलसिंचन आणि विद्युत निर्मितीसाठी वापरलं जातं म्हणजे इचा उपयोग बघा नव्वद टक्के जलसिंचन म्हणजे शेतीसाठी आणि विद्युत निर्मितीसाठी कावेरी नदीच्या पाण्याचा उपयोग केला जातो तर मित्रांनो आपल्याला जर हा क्लास मोफत बघायचा असेल तर आपल्या मोबाईलमध्ये जर अनअकॅडमी ॲप्लिकेशन असेल तर चांगलीच गोष्ट आहे लगेचच्या लगेच तुम्ही काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करून क्लासला जॉईन करू शकता आणि आपल्या प्रोफाईलला फॉलो करू शकता जर आपल्याकडं नसल ॲप्लिकेशन तर आपल्याला काय करायचं आहे मोबाईलमध्ये जायचं आहे आपल्या ज्या ठिकाणामधून आपण बघा फेसबुक व्हॉट्सअप डाउनलोड करतो प्लेस्टोर प्लेस्टोरमध्ये जायचं आणि आपल्याला बघा टी स्टार टी शर्ट आहे त्या टी शर्टावरती जी काही स्पेलिंग आहे अनअकॅडमी ते सर्च करून लगेच लगेच काय करायचं आहे डाऊनलोड करायचं आहे मोबाईल नंबर वगैरे सगळं व्यवस्थित भरल्यानंतर खाली पुन्हा एकदा व्हिडिओ मागायला यायचं आपला आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला पूर्णपणे क्लास जॉईन करायचा आहे जर आपल्याला मोफत क्लास बघण्यासाठी कोड मागितला तर यस एम बी दहा हा आपला कोड आहे यस एम बी दहा